खंडाळा घाटात तवेरा गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 3 जणांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. यवतमाळच्या पुसदमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. मध्य प्रदेशातून वाशिम मार्गे पुसद येथे मुलगी बघण्यासाठी येत असलेल्यांच्या तवेरा गाडीच्या ब्रेकखाली बॉटल आल्याने ब्रेक निकामी झालेत. त्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि तवेरा गाडी झाडावर आदळली. यामध्ये अशोक केंद्रे, अनंत पाटील आणि अरविंद बाके या 3 जणांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर रामशंकर निर्भयदास खादे, शेरसिंग राजपूत हे गंभीर जखमी झालेत. मृतक आणि गंभीर हे मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. गंभीर जखमींना पुसद येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेचा पुढील तपास हा पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत जारी करण्यात आला आहे. घाट तालुका पुसद जिल्हा यवतमाळ इथे अपघात, तवेरा गाडीचा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये 3 माणसं मेलेली आहेत आणि 2 माणसं सिरियस आहेत. या अपघाताचा मी स्वतः पाहणी केली असता माझ्या असे लक्षात आले की सदर गाडीमध्ये या गाडीच्या खाली एक बिस्लेरी, पाण्याची बिस्लेरी इथे ठेवण्यात आलेली होती. या बिस्लेरीमुळे एक्सलेटर आणि याच्यामध्ये बिस्लेरी अटकल्यामुळे हा मोठा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये एकूण 3 लोकांचा जीव गेलेला असून 2 लोक सिरियस आहेत. तरी आपणाला विनंती आहे की आपण गाडी चालवत असताना कुणी पाण्याची बॉटल आपल्या समोर एक्सलेटर ब्रेक किंवा हे जे दिलेले आहे 3 ब्रेक एक्सलेटर आणि क्लच याच्यामध्ये कुणी किंवा पुढे बॉटल ठेवू नये. या बॉटलमुळे अनेक अपघात झालेले आहेत आणि ही आताची ताजी घटना आहे. तरी माझी विनंती राहील की प्रवास करताना पाण्याची बॉटल आपल्याजवळ किंवा मित्राजवळ किंवा लहान मुलाजवळ असताना ती पहिले जाग्यावर ठेवून द्यावी आणि नंतरच गाडी चालवावी.